नमस्कार. सिटीनच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 26 जून 2023 वार सोमवार. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचारमालाने. चुका आणि अपयश हा प्रगतीचा भाग असतो. आजचा सुचार आपण बघितला, आता बघूया बातमीपत्राच्या ठळक बातम्या. आपण ठळकांना बघितलं, आता घेऊया छोटासा ब्रेक. संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर अमरावती. ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या. बडनेरा पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस विभागाकडून दिनांक 26 जून रोजी बकरी ईद निमित्त बडनेरा शहरातील मुख्य चौकातून पोलीस विभागाच्या विविध पथकाचे पथसंचलन करण्यात आले. बडनेरा पोलीस स्टेशनच्या वतीने बकरी ईद निमित्त शहरातील पोलीस विभागाच्या विविध पथकाने पथसंचलन 26 जून हा जागतिक अंमली पदार्थ विरोधी म्हणून संपूर्ण जगात पाळला जातो. अंमली पदार्थ विरोधी जनजागृती व्हावी याचे औचित्य साधून सुद्धा या रॅलीचे आयोजन करण्यात आले. पोलीस वाहनावर 26 जून जागतिक अंमली पदार्थ जनजागृती दिन म्हणून फलक लावण्यात आले. सहाय्यक पोलीस उपायुक्त प्रशांत राजे यांच्या मार्गदर्शनाखाली नवी वस्ती परिसरातील समता चौक, जयहिंद चौक, जयस्तंभ चौक, शिवाजी चौक, आझाद चौक, नगीना मस्जिद, जंजाडपुरा, मोमिनपुरा तर जुनी वस्ती परिसरात सावता मैदान, कंपासपुरा, चावडी चौक, खाटिकपुरा, इस्लामी चौक, अल्मास गेट या मुख्य चौकातून पोलीस पथसंचलन करण्यात आले. संचलनात पोलीस निरीक्षक नितीन मगर यांच्यासह विभागाचे QRT पथक, दंगा नियंत्रण पथक, स्थानिक पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. बडनेरावरनं मच्छिंद्र भटकर, सिटी न्यूज प्रतिनिधी. MIM चे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांची अमरावती शहरातील मुझफ्फरपुरा येथे 25 जून रोजी रविवारी सभा संपन्न झाली. यात त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसह खासदार नवनीत राणांवर चांगलीच टीका केली होती. यावरच सोमवारी खासदार नवनीत राणा यांनी खासदार ओवेसी यांच्यावर टीका करून त्यांच्यावरच पलटवार केला. ओवेसी यांनी मर्यादित राहावं, हे महाराष्ट्र राज्य आहे, येथे भडकाऊ भाषण आणि औरंगजेबचे भाषण चालणार नाही, येथे उद्धव ठाकरे यांची सरकार नाही, असे वक्तव्य करून खासदार असदुद्दीन ओवेसी यांवर टीका केली. पहा खासदार नवनीत राणा काय म्हणतात. महाराष्ट्र में ओवेसी पिछले कई दिनों से महाराष्ट्र में आते हैं, कभी औरंगजेब के नाम से नारे लगाते हैं, कभी स्टेज पे खड़े रह के भड़काऊ भाषण देते हैं. ओवेसी जी ने एक चीज याद रखना चाहिए कि ये महाराष्ट्र में उद्धव ठाकरे जी की सरकार नहीं है,
जो आपके नारे बर्दाश्त किए जाएंगे या भड़काऊ भाषण आप जो दे रहे हैं महाराष्ट्र में आके, मुझे लगता है ओबीसी ने अपने लिमिट में रहना चाहिए, वो लिमिट क्रॉस नहीं करनी चाहिए, क्योंकि ये महाराष्ट्र में छत्रपति शिवाजी महाराज के विचार चलते हैं, ओबीसी के भड़काऊ भाषण और औरंगजेब के नारे नहीं चलेंगे, ये याद रखना चाहिए। और उसके बाद महाराष्ट्र में आने की उन्होंने ताकत रखनी चाहिए। एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असद्दीन ओवैसी यांची रविवारी मुझफ्फरपुरा परिसरात अमरावती शहर एमआयएमने आयोजित केलेली सभा चांगलीच गाजली। ओवैसी यांचे आगमन होताच घोषणाबाजी करण्यात आली। खासदार ओवैसी यांनी गर्जना करीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर चांगलीच टीका केली, तर खासदार इम्तियाज जलील यांनी खासदार नवनीत राणावर टीका करून त्यांच्या विरोधात अमरावतीत निवडणूक लढण्याची ओवैसी यांना परवानगी मागितली। एआयएमचे अध्यक्ष व खासदार असद्दीन ओवैसी यांची अमरावती मुझफ्फरपुरा येथील त्यांच्या समर्थकांनी प्रचंड गर्दी केली होती। सभेला असद्दीन ओवैसी यांच्या भाषण ऐकायला हजारो तरुणांनी हजेरी लावली। कोण आया रे कोण आयाच्या घोषणा देण्यात आल्यात। खासदार असद्दीन ओवैसी यांनी आपल्या भाषणाला सुरुवात करताच त्यांनी आधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडलेत। आम्हाला औरंगजेबाची औलाद व बाहेरचे म्हटले जाते, मात्र भारताचे मोठे फिलॉसॉफर लोकमान्य टिळक यांची ब्राह्मण हे आर्किट करून आल्याचं सांगितलं। भारतातील मूळ केवळ आदिवासी व द्रविंडियन लोकच आहेत, इतर सगळे भारतात आफ्रिका इराक आशिया मध्य आशिया व नंतर अनेक लोक भारतात आलेत, त्यामुळे आम्हाला बाहेरचे म्हणणाऱ्या फडणवीस यांनी तुम्ही कुठून आले हे सांगावे असा थेट सवाल भाषणातून करण्यात आला। 10 मे रोजी लुकमान सुलेमान अन्सारी व अन्य एका युवकाला इगतपूर येथे जमावाने मारहाण करून जीवे मारले, याच्या मारेकऱ्यांना अद्यापही अटक का झाली नाही असा प्रश्न सुद्धा ओवैसी यांनी उपस्थित केला। औरंगजेब की औलाद, हम डिप्टी चीफ मिनिस्टर साहब से पूछना चाह रहे हैं कि भारत के बहुत बड़े फ्रीडम फाइटर थे तिलक साहब, क्या तिलक साहब ने नहीं कहा कि जो ब्राह्मण लोग हैं वो आर्टिक से आए थे, आर्टिक से आए थे। अब फडणवीस साहब आप भी ब्राह्मण हैं, अब आप बोलो उनकी बात सच है या आपकी बात सच है। तीसरी बात यह है कि फडणवीस साहब बोलते हैं कि औरंगजेब की औलाद, निशाना किस पर है हमको मालूम, मगर भारत कैसे बना मैं आपको बताता हूं। अभी ये भारत में जो लोग जमा हुए ना पूरे 130 करोड़ की आबादी है भारत में, 33 करोड़ हो गए, हम तमाम लोग भारत के बाहर से आए हुए। कौन लोग हैं हम? 4 माइग्रेशन भारत में हुए, 4 लोग हजारों साल पहले भारत में आए। पहले ये कि 65,000 साल पहले फडणवीस साहब अफ्रीका से लोग भारत को आए थे, 65,000 साल पहले अफ्रीका से भारत को लोग आए। दूसरा जो माइग्रेशन हुआ ईरान से आए, तीसरा जो हुआ ईस्ट एशिया से आए, यानी 2000 BCE में, उसके बाद सेंट्रल एशिया में आए 2000 BCE में, और उसके बाद कई लोग आए, हुन्स आए, साकाज आए, ग्रीक, पर्शियन, अरब, मगल, ब्रिटिश, पोर्चुगीज, उसके बाद आके यहां बस गए। अमीन उमर हम ही है, तुम नहीं है। असल ओरिजिनल अगर कोई भारत का है तो वो आदिवासी लोग है, वो पूरे आदिवासी है, ये पूरे आर्यन है, यहां के लोग वहां से आ यहां से आ, आदिवासी द्रविडियन भारत के असल लोग है। अब देवेंद्र फडणवीस बोलो आप कहां से आए, औरंगजेब तो बात का है, मैं तो बोल रहा हूं कि 65,000 साल पहले अफ्रीका से आए थे। देवेंद्र फडणवीस साहब एक बात याद रखो, ज्यादा ज्ञान हमको मत दो, हमको भी थोड़ा है दिमाग में। आप डिप्टी चीफ मिनिस्टर है, इसका यह मतलब नहीं है कि जो मुंह आए मुंह को आए बोलते रहेंगे, हमारे मुंह में हमारी जबान है तो हम अपनी बात को रखेंगे। तो पहले यह बताना था। और सबसे अहम बात यह है कि
कि हमारा ईमान हमारा मानना ये है, हमारे बुजुर्ग किताबों में लिखे कि जब अल्लाह सुबहाना व तआला हजरत आदम अलैह सलाम को जन्नत से दुनिया में भेजा तो हजरत आदम अलैह सलाम कहां पे आए, दुनिया में कहां पे आए, भारत में आए। और हमारी अम्मा हव्वा जिद्दा में, अब्बा भारत में आए, तो अब्बा का मुल्क हुआ नहीं हुआ मेरा, हम अब्बा के मुल्क में है, हम अब्बा के मुल्क में। आप बोल रहे हो उनकी औलाद, हम अब्बा आदम की औलाद है, हमारा मानना है। तो देवेंद्र फडणवीस साहब आप ये बार बार मत बोलो, फिर बोलते नहीं 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 मुसलमान को नहीं बोला मैं, मेरे को मालूम आप किसको बोले, आप शैतानों को बोले क्या, आप राक्षसों को बोले क्या, आप क्या गोडसे की औलाद को बोले क्या। और फिर हम डिप्टी चीफ मिनिस्टर से पूछना चाह रहे, जिसका जिक्र इम्तियाज साहब ने भी अपनी तकरीर में किया कि आप होम मिनिस्टर हैं, जरा ये तो बताइए कि लुकमान सुलेमान अंसारी 10 मई को ये रहने वाला था न्यू बस्ती मकबूल मस्जिद बड़का तालुका भिवंडी और होती इगतपुरी में, इसको पीट पीट कर इसका कत्ल कर दिया गया। यावेळी ओबीसी यांनी नवनीत राणा यांना निवडून दिल्यानंतर त्या भाजपाला समर्थन केल्याने त्यांच्यावरही टीका केली। युवकांनी नशापासून दूर राहावे, नशा करू नये असे मार्गदर्शन सुद्धा उपस्थित युवकांना करण्यात आले। खासदार ओबीसी यांच्या भाषणानंतर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी आपल्या भाषणातून खासदार नवनीत राणा यांच्यावर टीकास्त्र सोडले। असुद्दीन ओबीसी परवानगी देणार तर अमरावतीत खासदार नवनीत राणा यांच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढणार असे बोलून निवडणूक लढण्यास आव्हानच दिलेत। खासदार नवनीत राणांना मतदान करून तुम्हाला काय मिळालं असा थेट सवाल उपस्थितांना करण्यात आला। क्या मिला है तुम्हें हिस्से में बदले में, अरे जो तुम्हारी खासदार अपनी धार्मिक किताब, अपनी धार्मिक किताब को राजनीति का एक मुद्दा बना देती है तो सोचो उसकी सोच कैसी होगी। जीत हार कुछ भी हो, लेकिन अगर इस तरह की अगर घटिया राजनीति अगर इस देश के अंदर अगर होने लगी तो ये देश कहां जाएगा, कहीं ना कहीं इसके लिए तुम जिम्मेदार है, कहीं ना कहीं कुछ जिम्मेदारी उठाओ। और मैं तो असद साहब को कह रहा हूं कि असद साहब इजाजत दे दो, एक बार मैंने विधायक औरंगाबाद से जीता, दूसरी बार अल्हम्दुलिल्लाह इनकी दुआओं से मैं दिल्ली तक आ गया, सांसद बन गया, अगर आप इजाजत दे तो मैं यहां से आकर लड़ लूं और फिर उसको बताता हूं कि कैसा जीतता है। भेटू एका छोट्याशा विश्रांतीनंतर। जुड़ा एक अटूट हिस्सा जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर, इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार, आपके किचन के अनुसार, बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक, यानी 100% वाजिब दाम, ना देखभाल की जरूरत, ना जंग लगने की परेशानी, आसानी से वॉश करने हेतु उत्कृष्ट कैरियर सिस्टम, साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग, डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बनाकर देते हैं। अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर चौक के पास, MIDC रोड, अमरावती, महाराष्ट्र। विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत। एक नजर अन्य महत्त्वाच्या बातम्यांवर।
राज्यात अद्याप पुरेसा व पेरणी योग्य पाऊस झालेला नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असे आवाहन कृषी विभागाने शेतकऱ्यांना केले आहे. तरी गत 2 दिवसात थोड्याफार प्रमाणात झालेल्या पावसावर विसंबून बडनेरा व नांदगाव खंडेश्वर परिसरात शेतकऱ्यांनी पेरणीचा धडाका सुरू केल्याचे चित्र दिसून येत आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार या आठवड्यात पावसाची शक्यता असून त्यानंतरच पेरणीला वेग येऊ शकणार आहे. दरम्यान आतापर्यंत राज्यात सरासरीच्या 24% पाऊस झाला असून 160% क्षेत्र पेरणीखाली आली आहे अशी माहिती कृषी विभागाने दिली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने दर्शवलेल्या अंदाजानुसार राज्यात मान्सूनचे आगमन साधारणतः 7 जून दरम्यान होणे अपेक्षित होते, मात्र प्रत्यक्षात 24 जूनला राज्यात बहुतांश भागात पावसाला सुरुवात झाली आहे. सध्या स्थितीत 25 जून अखेर सरासरी पर्जन्यमान 173 मिलीमीटर असून प्रत्यक्षात मात्र 419 मिलीमीटर पाऊस पडलेला आहे. या आठवड्यात पाऊस पडल्यास पेरणीच्या कामास वेग येईल असा सुद्धा अंदाज वर्तविला जात आहे. पेरणी योग्य पाऊस नसला तरी बडनेरा व नांदगाव परिसरातील शेतकऱ्यांनी पेरणीस प्रारंभ केला आहे. शेतकरी परंपरागत पेरणीचा वापर करताना दिसून येत आहेत. शेती अवजाराचे आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध असताना करण्यात येत असलेल्या पारंपरिक शेतीबद्दल आमचे प्रतिनिधी मच्छिंद्र भटकर यांनी जावरा येथील शेतकरी सराफ यांच्याशी बातचीत केली. माझ्यासोबत नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील एक शेतकरी आहे. नाव काय? सराफ. जावरा गाव आहे आणि आमची इथे शेती आहे. आता आपण जे शेतीत आता मी पाहत आहोत की आपण जे सरकी पेरत आहात म्हणजे कापूस पेरत आहात तर ही हाताने पेरतात. सध्या अत्याधुनिक यंत्र निघालेली आहेत तरी आजकालच्या जमान्यात ही हातानेच का सरकी कापली जाते? नाही, सरकीच्या साठी मशीनरी निघाली आहे पण अजून अद्ययावत व्हायची आहे. आणि हा प्रकार जो आहे ते पारंपरिक मजुराच्या हाताने बायांच्या हाताने शेतीमध्ये पराठी पेरल्या जाते. ते आम्ही दरवर्षीप्रमाणे याही वर्षी करून राहिलो. अजून आमच्याकडे तशी यंत्रणा यायची आहे म्हणून आम्ही कोणाला मजुराचंही पोट भरते. त्याच्यामुळे शेतीची जी कष्टकारी आहे पराठीची ती आम्ही त्यांच्या हातानं करून घेत असतो. कृषी विभागाने एक निर्देश दिले आहेत किंवा एक सूचना केली आहे की भरपूर पाऊस पडल्याशिवाय पेरणी करू नये, तरीसुद्धा आपण पेरत आहात, याचं कारण काय? याचं कारण असं आहे की इथे 2 शिरवे पावसाचे आले आहे आणि आमच्याजवळ पाण्याची व्यवस्था आहे. समजा पाणी लेट झालं मागे पुढे झालं तरी आमच्याजवळ पाण्याची सोय, आम्ही त्याच्यामध्ये फवारे लावून त्याच्यावर पाणी पुरवठा करू शकतो. त्यामुळे आम्ही पराठी पेरून राहिलो. आज मुहूर्त चांगला आहे नक्षत्राचं, त्यामुळे पेरणीची सुरुवात केली आहे. शासनाचे काही शेतकऱ्यांसाठी योजना आहेत, त्या योजनेबद्दल आपण समाधानी आहात का? नाही, शासनाच्या योजना कागदोपत्र खूप आहेत, गावोगावी पोहोचत नाही आणि गावात ज्यांच्याजवळ त्या यंत्रणा येतात ते त्याचा पोट पाठपुरावा करून शेतकऱ्यांपर्यंत पुरवत नाही. म्हणून आम्ही आमच्या संयमाद्वारे जे काही आम्ही करू शकतो, शेतीची यंत्रणा आमच्याजवळ बैलजोड्या आहेत. आता आजच्या याच्यात सगळे कास्तकारी म्हणजे ट्रॅक्टरचे आणि सगळे आधुनिक पुष्कळ निघाले तरी माझ्याकडे खटल्यामध्ये 10 बैलजोड्या आहेत आणि बैलजोड्याप्रमाणे आम्ही शेती करून राहिलो आणि त्याच्यात आमचं खूप समाधान. पेरणी योग्य पाऊस झालेला नाही तरी सुद्धा त्यांच्याकडे पिकाला पाणी देण्याची व्यवस्था असल्यामुळे पेरणी करीत असल्याचे त्यांनी सांगितले. तर कृषी विभागाने व हवामान खात्याच्या सल्ल्यानुसारच शेतकऱ्यांनी पेरणी करावी व दुबार पेरणीचे संकट टाळावे असे आवाहन सिटी न्यूज चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना करीत आहेत. मच्छिंद्र भटकर, सिटी न्यूज प्रतिनिधी. शहरातील सकल जैन सेवा संघ वतीने समाजातील प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा सन्मान करून त्यांच्या उज्ज्वल भविष्याकरिता शुभेच्छा देण्यात आल्या. या कार्यक्रमाला सकल जैन समाजातील शेकडो विद्यार्थ्यांसह नागरिक उपस्थित होते. सकल जैन सेवा संघ वतीने 25 जून रोजी अंबापेठ येथील गुजराती जैन स्थानक येथील समाजातील गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. महेशभाई कोठारीसह कार्याध्यक्ष सुरेश जैन व सचिव अभिनंदन पेंढारी यांच्या अध्यक्षतेत कार्यक्रम संपन्न झाला. या 10वी 12वी सीईटी टीईटी परीक्षांमध्ये 75%पेक्षा जास्त गुण मिळवलेल्या सुमारे 40 प्रावीण्यप्राप्त मुलांनी आपली उपस्थिती दर्शविली. कार्यक्रमाचे अध्यक्ष महेशभाई कोठारी, कार्याध्यक्ष सुरेश जैन, सचिव अभिनंदन पेंढारी यांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार करून सर्व विद्यार्थ्यांना पुढील आयुष्याकरिता शुभेच्छा देण्यात आल्या. अनेकांनी आपल्या भावना यावेळी व्यक्त केल्या. कार्यक्रमाला महेशभाई कोठारी, कार्याध्यक्ष सुरेश जैन, सचिव अभिनंदन पेंढारी, अध्यक्ष अनिल सुराणा, उल्हास क्षीरसागर, सहसचिव संजय जैन, विनोद जांगरा, समन्वयक सुरेश साबद्रा, धर्मेंद्र मुनोत, मुकेश जैन, रमेश गोलछा, जय समदरिया, किशोर दोषी, महेंद्र गांधी, भिकमचंद सिंघवी, विनोद जांगरा, धनश्री महावीर देवरा, वाणी प्रफुल,
सम्यक चंचल गोलछा, गरिमा धर्मेंद्र मुणूत, श्रेया जयकुमार समदरिया, केवरी कीर्तिकुमार वाफना यांच्यासह शेकडो सकलजन समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. अमरावती शहरात बाहेर गावावरून गांजाची तस्करी करणाऱ्या इसमाला शहर गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी रात्री सापळा रचून मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. गुप्त माहितीवरनं यवतमाळ जिल्ह्यातून एक इसम दुचाकीने गांजा घेऊन शहरात येत आहे अशी माहिती पोलिसांना मिळाली. अशात गुन्हे शाखा पथकाने रात्री गाडगेनगर पंचवटी चौकातील डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मारकजवळ सापळा रचला. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील मोमिनपुरा परिसरात राहणारा 33 वर्षीय आरोपी शेख हाफिज शेख कादर याला ताब्यात घेऊन त्याच्याजवळील 9 किलो गांजा, 1 MH 27 BR 60 17 क्रमांकाची दुचाकी आणि 2 मोबाईल असा एकूण 3,40,000 रुपयाचा माल जप्त करण्यात आला. ही कारवाई शहर पोलीस आयुक्त डॉक्टर नमीनचंद्र रेड्डी, उपायुक्त सागर पाटील यांच्या आदेशाने गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक अर्जुन ठोसरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक नरेश कुमार मुंडे, पोलीस कर्मचारी राजू आप्पा बाहेकर, फिरोज खान, सतीश देशमुख, अजय मिश्रा, सुधीर गोडधे, सुरेश चव्हाण यांनी केली. मृग नक्षत्र सुरू होऊन 20 दिवस उलटून सुद्धा मान्सून वारे महाराष्ट्रामध्ये पोहोचले नव्हते. पाऊस कधी बरसणार याची संपूर्ण विदर्भातील शेतकरी आतुरतेने वाट पाहत होते. मात्र गेल्या 2-3 दिवसांपासून सर्वत्र मान्सून बरसल्याने बळीराजा आता सुखावल्याचे चित्र दिसून येत आहे. आता सर्वत्र शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सुरुवातीला पेरणी योग्य पाऊस झाल्याने शेतकरी बंधूंनी खरीप हंगामीला सुरुवात झालेली आहे. सर्व जिल्ह्यात साधारण 10-12% पेरणीला सुरुवात झालेली दिसून आली. विदर्भात मुख्यतः कापूस तूर या पिकाची पेरणी सुरू होत असून सोयाबीन पेरणीसाठी शेतकरी आणखी पावसाची वाट बघत आहे. पाऊस असाच सतत बरसला तर सुगीचे वातावरण येणार आहे. अनेक गावात शेतात पेरणी करणाऱ्या अनेक शेतकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया आमच्या सिटी न्यूज कडे व्यक्त केल्या. माझं नाव बापूराव जानरावजी कवाडे. तुम्ही आता कशाची लागवड करत आहे? कपाशीची लागवड चालू आहे. पूर्ण किती क्षेत्रामध्ये तुम्ही कपाशीची लागवड करत आहे? 3 एकर आहे माझ्याजवळ. तुम्हाला कपाशीला भाव मिळतोय का? मागच्या वर्षी मिळाला होता पण यंदा काहीच नाही. मागच्या वर्षी किती भाव मिळाला तुम्हाला? 12,000 रुपये भेटले होते प्रति क्विंटल. हा प्रति क्विंटल. आणि यावर्षी? यावर्षी 7,000 रुपये. मग एवढा कमी भावात तुम्हाला कापूस परवडतो का? परवडत नाही पण ते उपाय राहिला नाही ना. सोयाबीन पिकत नाही, तुरई पिकत, तूर टाकली तर रुई खाऊन घेते. त्याच्यानं आपले कापूसच पेरा लागते ना पराठी. खताचा आणि बियाण्याचे भाव कसे आहे यावर्षीचे? दुप्पटने झाले समजा. बियाणं तर वाढलंच, पराठीचे भाव वाढले, थैल्याचे. त्यात पर्याय नाही राहिला ना. लग्न आलं पुरीचं, लग्नाला पैसे नाही आहे. कर्ज करावं तर कर्ज भेटून नाही राहिलं. तुम्हाला पीक कर्ज भेटलं नाही का अजून? नाही. काय म्हणणं आहे त्यांचं बँकेवाल्यांचं? ते रेग्युलर नाही म्हणते तुम्ही. ते एक वर्ष चालूच आहे. कोणत्या शेतात शेतमजूर तर कुठे संपूर्ण शेतकऱ्यांचे कुटुंब पेरणी कामाला लागल्याचे दिसून आले. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आपण आता स्टीन चॅनल आपल्या टी व्हीवरही बघू शकता. यामध्ये GTPL 73 Fastway 256 स्टिकेबल चॅनल 92. जर आपल्या टी व्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटर संपर्क करावे. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटीनच्या फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सॲपवरसुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सॲप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज.